नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी आपण सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडीतील जी फळमाशी नियंत्रण असेल तर कशा पद्धतीने करता येईल त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत की फळमाशी नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं राहील, त्याचबरोबर कुठकुठली औषधं याच्यावरती काम करतील का, कुठले आपल्याला यासाठी ट्रॅप लावणं फायदेशीर राहतील, ते सर्व ही माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला ही माहिती शेवटपर्यंत ऐकावी लागणार आहे. आणि हा मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर निश्चित करून ठेवा, कारण अजून भरपूर व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत. मित्रांनो, काकडी पिकातील फळमाशी नियंत्रण करताना कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हा सर्वात मोठा या ठिकाणचा प्रश्न आहे की शेतकरी बांधवांना कळतच नाही की कोणत्या सिच्युएशनला कोणत्या अवस्थेमध्ये या ठिकाणी फळमाशी नियंत्रित करणं गरजेचं राहील. मित्रांनो, या ठिकाणी एक सांगण्याचा आवर्जून उल्लेख करेल की ज्यावेळेस काकडी पीक असेल तर या काकडी पिकाला सुरुवातीला ज्यावेळेस फुलं लागतील तर या फुलं लागण्याच्या अवस्थेमध्येच या ठिकाणी फळमाशीचे ट्रॅप या ठिकाणी लावणं चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस फुलं लागतील त्याच वेळेला या ठिकाणी जी रानातील असेल किंवा आपल्या निसर्गातील जी असेल ती फळमाशी आहे जी हानिकारक आहे, तर ही फळमाशी आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करणं खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण नंतर न जी फळमाशी काय करत असेल की ज्या फुलातील जी सेटिंग झाल्यानंतर जी कळी अवस्था असेल तर या कळी अवस्थेला पंक्चर करून या ठिकाणी ती वाकडी झालेली बँड झालेली काकडी दिसून येईल. पण ही दिसताना नंतरून ही मोठ्या स्वरूपात झाल्यानंतरच कळून येते, बारीक अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी कळून येत नाहीये. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला जे फुलं असतील किंवा जी बारीक कळी अवस्था असेल तर या सिच्युएशनला या अवस्थेमध्ये आपल्याला फळमाशीचे ट्रॅप या ठिकाणी लावणं बंधनकारक राहील. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी फळमाशीचे ट्रॅप लावायचे आहेत पण कोणत्या कंपन्यांचे लावायचे कोणत्या नाही, तर मित्रांनो निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला अजून एक सांगण्याचा प्रयत्न करेल चांगल्या पद्धतीमध्ये की फळमाशीचे ट्रॅप मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे अवेलेबल आहेत. मित्रांनो, या ठिकाणी मार्केटमध्ये 40 रुपयापासून 70 ते 80 रुपयापर्यंत सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही जर पैशाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी लो बजेटमध्ये म्हणजेच कमी किमतीमध्ये सुद्धा ट्रॅप अवेलेबल आहेत, पण ते या ठिकाणी आपल्याला फायदा देत नाहीत. कारण आज आम्ही पण काही शेती क्षेत्रामध्ये कमी बजेटवाले जे 40 रुपयेवाले आहे 60 रुपयेवाले सुद्धा लावून बघितले, पण या ठिकाणी जो रिझल्ट पाहिजे जे फळमाशी यायला पाहिजे ते येत नाहीये, त्यामुळे हा केलेला सुद्धा खर्च या ठिकाणी वायला जातोय. त्यासाठी आम्ही परत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीमध्ये पाटील बायोटेकचे या ठिकाणी फळमाशी ट्रॅप वापरले तर चांगल्या पद्धतीमध्ये आम्हाला या ठिकाणी याचा रिझल्ट दिसून आलाय. त्याचबरोबर फळमाशी सुद्धा या ठिकाणी अडकलेली दिसून येते आणि चांगल्यामध्ये सुद्धा कंट्रोल झालेलं दिसून येते. तर याच्यामुळे जे आमचं काकडी पीक असेल तर काकडी पीक या ठिकाणी जर डॅमेज होत असेल वाकडी होत असेल तर या ठिकाणी आम्हाला याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर आमचा जो वायला जो खराब होणारा माल होता वायला जाणारा जो माल होता जे पीक होतं ते आमच्या हातात राहणार आहे. म्हणजे आमच्या चांगल्या पद्धतीमध्ये याला उत्पन्न आम्हाला सुद्धा मिळणार आहे, त्याचबरोबर चांगला माल राहणार आहे. यामुळे जे पीक खराब होणार होतं जे काकडी पीक खराब होणारे होते जे नुकसान होते 2 नंबरचा माल म्हणून घोषित जाणार होता त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी हा माल आम्हाला हाताशी मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शक्यतो पाटील बायोटेकचे फळमाशी ट्रॅप वापरा जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. मार्केटमध्ये सर्वत्र चोहीकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर लिक्विड स्वरूपातील त्यांचंच पाटील बायोटेकचं मक्षिकारी ट्रॅप म्हणून हा एक सुद्धा प्रोडक्ट अवेलेबल आहे जेणेकरून फळमाशीसाठी आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, जे लिक्विड स्वरूपातील आहे तर आपल्याला काय करायचंय, जे छोटे ग्लास असतील पाण्याचे जे आपण प्लास्टिकचे ग्लास म्हणतोय या ग्लासामध्ये अर्ध पाणी भरायचे आणि त्याच्यामध्ये जे मक्षिकारी लिक्विड आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकून द्यायचे. तर मित्रांनो, या लिक्विडच्या वासाने सुद्धा या ठिकाणी आपल्याला फळमाशी या ग्लासामध्ये येऊन पडलेले सुद्धा दिसून येतील. त्याचबरोबर ट्रॅप सुद्धा आहे, या ट्रॅपच्या आतमध्ये अडकलेले सुद्धा या पद्धतीमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी फळमाशीपासून आपल्याला आपले पीक या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वाचवता येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाचवल्यामुळे जे फळ वाचवल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये उत्पन्न सुद्धा चांगलं मिळणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या सीझनमध्ये काकडीचं उत्पन्न सुद्धा हे चांगल्या पद्धतीने राहील. निश्चितच मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक काकडी पिकातील फळमाशी नियंत्रण हा महत्वाचा एक मुद्दा आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी आशा ठेवतो. धन्यवाद.